आधी आपण दशांश अपूर्णांक पाहिला, आता आपण व्यवहार्य अपूर्णांक पाहू. आता कोणताही व्यवहार्य अपूर्णांक जर घेतला त्याच्या अंशाला छेदाने जर भागलं तर आपल्याला दशांश अपूर्णांकच मिळतो. कोणताही असू द्या, उदाहरणार्थ आपण इथे घेतलं 705 हा आपला व्यवहार्य अपूर्णांक आहे. भागकार केला 5 × 5 = 2 उरले 5 × 20 म्हणजे दशांश चिन्ह आलं म्हणजे दशांश अपूर्णांक आला. म्हणजे कोणत्याही व्यवहार्य अपूर्णांकाच्या अंशाला छेदाने भागलं की मग आपल्याला दशांश अपूर्णांक मिळतो. तसंच प्रत्येक व्यवहार्य अपूर्णांकाच्या अंशात आणि छेदात ह्या पूर्णांक संख्या असतात. म्हणून व्यवहार्य अपूर्णांक या परिमेय संख्या आहे. कोणतंही उदाहरण तिथे समोर असतो आपलं 7/5 पूर्णांक संख्या आहे. 7 पूर्णांक आहे 5 पण पूर्णांक आहे म्हणून ही परिमेय संख्या आहे. जरी वजा चिन्ह आलं समजा वजा 13/10 घेतली आपण वजा चिन्ह आलं हे पूर्णांक हे पूर्णांक आहे असं कोणतंही घ्या तुम्ही. समजा 719 - 59 हे पूर्णांक आहे हे पूर्णांक आहे. म्हणजे या पद्धतीने प्रत्येक व्यवहार्य अपूर्णांकाच्या अंशक आणि छेदात ह्या पूर्णांक संख्या असतात म्हणून त्याला परिमेय संख्या असं म्हणायचं. आता व्यवहार्य अपूर्णांकामध्ये आपल्याला लहान मोठेपणा पाहायचा त्याचा. पण लहान मोठेपणा पाहायचा आहे म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये पण एक पद्धत आहे ती अशी आहे की व्यवहार्य अपूर्णांकाचा छेद सारखे असते छेद सारखे आणि अंश जर भिन्न असतील निराळे असतील त्याचे काय छेद सारखे सांगितले अंश वेगळे असतील तर ज्याचा अंश सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा. छेद प्रत्येकाचा सारखा. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर घेतलं की प्रत्येकाचा छेद आपण या ठिकाणी समजा 3 घेतला म्हणजे 7/3 8/3 नंतर 11/3 15/3 छेद सारखे 3 3 3 3 आता काय फक्त अंश निराळे मग अंश या ठिकाणी निराळे मग ज्याचा अंश सर्वात मोठा मग इथे सर्वात मोठा अंश कोणता आहे 15 मग या ठिकाणी 15 मोठा आहे म्हणजेच हा सर्वात मोठा अपूर्णांक. या पद्धतीने तुलना करायची असेल तर या पद्धतीने सहज तुलना करता येते. छेद सारखी असेल ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक त्या ठिकाणी मोठा असतो. पुढचं नियमात आपण जाऊयात. व्यवहार्य अपूर्णांकाचे अंश सारखे असून छेद निरनिराळे असतील तर ज्याचा छेद सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. आधी आपण पाहिले होतं त्या ठिकाणी की छेद सारखे असतील तर आता काय छेद निराळे आणि अंश सारखा आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहू अंश सारखा घ्यायचा. समजा अंश घेतला आपण 2 2 2 या पद्धतीने 2/8 2/6 2/6 2/5 या पद्धतीने आपण घेतले. आता इथे जर पाहिलं अंश सारखे छेदाचा विचार केला सगळ्यात मोठा छेद या ठिकाणी 8 आहे. 8 मोठा आहे म्हणजे तो काय झाला सर्वात लहान अपूर्णांक झाला. कारण 5, 6, 7 आणि 8 याच्यामध्ये 8 हा सर्वात मोठा आहे. तो मोठा आहे म्हणून तो अपूर्णांक लहान असतो. आणि मग अशी आपल्या उलट आपण त्या ठिकाणी निरीक्षण केलं होतं की ज्यावेळेस छेद सारखे असतील तर अंशाचा आपण विचार केला होता की ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. या पद्धतीने आपल्याला नियम वापरायचा होता आणि ते नियम आपण उदाहरण सर्व आहोत.